नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. मित्रांनो, या भागात हाय अलर्ट जारी व आज धडकणार बुरवी चक्रीवादळ. अत्यंत महत्त्वाची बातमी, आज धडकण्याची शक्यता आहे व या भागात आज अलर्टही जारी करण्यात आलेला आहे. बुरवी चक्रीवादळ धडकणार असल्याचे संकेत आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. बघा, केरळ आणि तामिळनाडू किनाऱ्यावर बुरवी चक्रीवादळ धडकणार असून IMD ने अलर्ट जारी केला आहे. तसेच बुरी चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन 175 कुटुंबातील 697 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अधिक माहिती अशी की केरळ तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट जारी आहे, हाय अलर्ट आहे व आज धडकण्याची शक्यता आहे हे बुरवी चक्रीवादळ. केरळमध्ये बुरवी चक्रीवादळ धडकणार असून ते शुक्रवारी म्हणजे आजच पोहोचणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाचा धोका पाहता संपूर्ण राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अधिकाऱ्यांनी राज्यावर येत असलेल्या नैसर्गिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी 2000 अधिक मदत शिबिरे उघडले आहे. तर 5 डिसेंबरपर्यंत समुद्रात व मासेमारी करण्याचा मज्जाव करण्यात आले आहे. तसेच हे बुरवी चक्रीवादळाचा धोका पाहता तामिळनाडूतही प्रशासनाने खबरदारी म्हणून अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत बातचीत केली आणि त्यांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले की आम्ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत चक्रीवादळाचा पार्श्वभूमीवर चर्चा केली आहे. आम्ही राज्य सरकारच्या वतीने घेण्यात येत असलेल्या सर्व उपाययोजनेची माहिती दिली. मुख्यमंत्री विजयनन बोलताना म्हणाले की IMD ने अंदाज वर्तवला आहे की तिरुवनंतपुरम, कोल्लम, पतनमतिता, कोटायम, अलप्पुझा, इडुक्की आणि एनकोरम जिल्ह्यात 3 ते 5 डिसेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे आणि सोसाट्याचा वारा देखील वाहतील असा अंदाज वर्तवला आहे. तर अधिक माहिती अशी की NDRFच्या 8 टीम केरळमध्ये दाखल झाल्या. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बोलताना सांगितले की बुरवी चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन 175 कुटुंबातील 697 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर या भागात 8 टीम दाखल झाल्या आहेत. एअरफोर्स आणि नेव्ही रेस्क्यू ऑपरेशन तसे बचाव कार्यासाठी तयार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याकडून शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी तामिळनाडू आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांसोबत बातचीत केली. त्यांनी बुरवीमुळे केरळ आणि लगतच्या राज्यामधील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री K Palaniswamy यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना केंद्राकडून शक्य तेवढी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तर मित्रांनो, बघा, हे चक्रीवादळ बुरेवी चक्रीवादळ केरळ आणि तामिळनाडूमध्ये हाय अलर्ट आहे व ते धडकणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या YouTube चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.